प्रांतीय राज्य आहेत, मणिपूर होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये सामंजस्याची भूमिका घेणं शरद पवारांचं काम आहे. त्यांनी पुढं आलं पाहिजे. पवार साहेब म्हणतायत तसं मणिपूर होऊ शकतो, त्यामुळे पवारसाहेबांच्या या मुद्द्याशी मी सहमत आहे. पण जबाबदारीसुद्धा शरद पवारांचीच आहे. की आमचा आरोप आहे की ओबीसींच्या आंदोलनाकडे डोळेझाक करणारा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असू शकतो. 11 ऑगस्टला सांगलीमध्ये तरुण भारत स्टेडियमला, पश्चिम महाराष्ट्रामधला नव्हे तर तो पूर्ण महाराष्ट्रामधला सर्वात मोठा असा मेळावा की ज्याचं रेकॉर्ड ब्रेक असेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा न भूतो न भविष्यती मेळावा झाला, अशा पद्धतीचा मेळावा सांगली येथे होत आहे. शरद पवारांनी पुढाकार घेतला आहे, पण ते म्हणतात मणिपूर होईल महाराष्ट्राचं. मराठा आंदोलक भेटले त्यांना, तुम्ही भेटणार आहात का, तुम्ही चर्चा करणार आहात का? समाज समोरासमोर येतोय, त्याच्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होते, याच्यामुळे महाराष्ट्रात मणिपूर सारखं वातावरण होईल असं शरद पवार म्हणतात. नाही, आता शरद पवार जाणते राजे आहेत, मणिपूर होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये सामंजस्याची भूमिका घेणं शरद पवारांचं काम आहे. त्यांनी पुढं आलं पाहिजे. आम्ही वेळोवेळी, मी तर खूप दिवसापासून आग्रह धरतोय की शरदचंद्रजी पवार जोपर्यंत यामध्ये उतरणार नाहीत, इनिशिएटिव्ह घेणार नाहीत, सर्व पक्षाच्या प्रमुखांना बोलवणार नाहीत, मुख्यमंत्र्यांना अधिकारवाणीनं ज्येष्ठत्वाच्या नात्यानं सल्ला देणार नाहीत, तोपर्यंत मग पवार साहेब म्हणतायत तसं मणिपूर होऊ शकतो. त्यामुळे पवारसाहेबांच्या या मुद्द्याशी मी सहमत आहे, पण जबाबदारीसुद्धा शरद पवारांचीच आहे. त्यामुळे शरद पवारांनी पुढं यावं अशी आमची अपेक्षा आहे. ओके सर, गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज आणि ओबीसी समाजातला जो ताण आहे तो प्रखरतेने आता बाहेर दिसतो आहे. राज्याचं कुठेतरी अस्थिरता किंवा सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललं असं वाटत नाही. ग्रामीण भागामध्ये तशी परिस्थिती आहे, परंतु निवडणुका असोत किंवा गावातलं गावगाड्यातलं समाजव्यवस्थेतलं वातावरण असो, हे क्रिया प्रतिक्रिया म्हणजे ॲक्शन रिॲक्शन या गोष्टी ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात चाललेल्या आहेत. जात अस्मिता असतील किंवा आरक्षणाला धरून काही गोष्टी असतील, या गोष्टी आत्ता प्रत्येक तरुण जज करतो आहे, प्रत्येक तरुण विचार करतो आहे की आमच्या आरक्षणाच्या बाबतीत काय घडतं आहे, आमच्या लोकप्रतिनिधित्वाच्या बाबतीत काय घडतं आहे, आमची माणसं टार्गेट करून पाडली जातात का, आमचा एखादा आंदोलक जर आंदोलन करत असेल तर त्याला ट्रोल केलं जातं आहे आणि पुढच्या माणसाला मात्र शासन वेगळी वागणूक देतं आहे, आपल्या आंदोलकाला तुलना करतो आहे. आणि तुलना करत असताना लोकांच्या तुम्ही जे म्हणताय त्यामध्ये तथ्य आहे. इकडे एखादी रॅली निघाली तर त्याला प्रतिक्रिया म्हणून तिकडे दुप्पट रॅली निघते आणि त्यामुळं ही दरी वाढत चालली. याच्यावरती इथले पक्षप्रमुख सगळे, इथले लोकप्रतिनिधी विशेष करून, प्रत्येक विधानसभा असो लोकसभा असो, त्या लोकसभेचा प्रमुख किंवा लोकसभेचा प्रतिनिधी किंवा विधानसभेचा प्रतिनिधी हा मात्र ठाम भूमिका घ्यायला तयार नाही, हा मात्र पुढे यायला तयार नाही, बोलायला तयार नाही. त्यामुळं ह्या गोष्टी मला वाटतं जास्त प्रमाणात वाढत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस देखील आपण बघितलं होतं की आरक्षणाचा मुद्दा होता तो ज्वलंत दिशेने फिरत गेला. पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक जशी जवळ येईल तसा आरक्षणाचा मुद्दा अजून ज्वलंत होईल अशी चर्चा जी आहे ती देखील आता रंगू लागलेली आहे. त्यामुळे जर विधानसभा निवडणुकीच्या आधी जर दोन्ही समाजातला तेढ जो आहे तो दूर करायचा प्रयत्न या सगळ्या लोकप्रतिनिधींनी करणं अपेक्षित आहे का नाही? नाही, लोकप्रतिनिधी तर इथं वास्तव भूमिका घेतच नाही आहेत. लोकप्रतिनिधी ओबीसींचं आरक्षण म्हणजे काय, मागासवर्गीयांचं आरक्षण म्हणजे काय, यावरती ना हाऊसमध्ये बोलायला तयार आहेत, ना रस्त्यावरती बोलायला तयार आहेत, ना प्रेसमध्ये बोलायला तयार आहेत, ना कुठल्या आंदोलनामध्ये येऊन सपोर्ट करायला तयार आहेत. त्यामुळं आमच्या ओबीसी बांधवांची अशी भावना आहे की आम्ही प्रत्येक विधानसभेमधल्या आमदारांना हा प्रश्न विचारणार आहोत की आमचं आरक्षण डावललं जात असताना, आमचं आरक्षण चॅलेंज होत असताना, आमच्या आरक्षणात घुसखोरी होत असताना इथले आमदार खासदारांनी आम्हाला किती वेळा पाठिंबा दिला, आमच्या बाजूने एखादं पत्र लिहिलं का, आमच्या एखाद्या आंदोलनात सामील झाले का, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, याचं उत्तर जर नाही असं असेल तर या माणसांना ओबीसी मतदान करणार नाही अशा शब्दा अनाभाका आता ओबीसी बांधव घेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरं तर राज्याचे प्रमुख आहेत, त्यांनी देखील कुठेतरी या सगळ्या संपूर्ण प्रकरणात जातीने लक्ष द्यावं असं वाटत नाही? मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब हे 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी फक्त स्वजातीच्या आंदोलनाला आजपर्यंत एंटरटेन केलं आहे असा आमचा ओबीसी बांधवांचा समज आहे. मग तो गैरसमज असेल तर त्यांनी पुढे येऊन सांगावं की हा तुमचा गैरसमज आहे, मी सगळ्यांच्या हिताचे निर्णय घेतोय, हे त्यांनी पुढे येऊन सांगावं. पण ते आजपर्यंत पुढे येताना दिसून येत नाही. ओबीसीचं आंदोलन उभं राहिलं की ओबीसीच्या नेत्यांना पाठवून देतात किंवा त्यावरती एखादी प्रेस घेतली आणि त्याच्यावरती फॅक्ट या महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न या मुख्यमंत्र्यांनी कधीही केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावरती आमचा आरोप आहे की ओबीसींच्या आंदोलनाकडे डोळेझाक करणारा मुख्यमंत्री
हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असू शकतो? या पोलीस भरतीची परीक्षा चालू आहे, काही ठिकाणचे निकाल समोर आलेले आहेत. आपण जर पाहिलं तर ईडब्ल्यूएसचं जे मेरिट आहे ते खूप खाली आल्याचं पाहायला मिळतंय. खरं बीड आणि परभणी जिल्ह्यामध्ये जी पोलीस भरती झाली, या पोलीस भरतीमध्ये आमचे जरांगे पाटील नेहमी म्हणतात की कमी शिकलेल्यांच्या किंवा कमी गुणवत्ताधारकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतंय.